ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती इव्हनिंग न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। जिओफिजिकल जनरल इंटरनॅशनलच्या माहितीनुसार युरोपातील 3 शहरांखाली ज्वालामुखीची सक्रियता वाढली आहे। जर्मनीतील 3 शहरांखाली हे ज्वालामुखी अधिक सक्रिय झालेत। ही स्थिती संपूर्ण पश्चिम युरोपमध्ये आहे। चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळनं लिपुलेख हा भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखवलाय। हा नकाशा नेपाळी संसदेमध्ये मान्यतेसाठी मांडण्यात आला। यास विरोध दर्शविणाऱ्या महिला खासदाराच्या घरावर समाजकंटकांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागा भरायच्यात। त्यामधील किमान 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतात। त्यामुळे राजू शेट्टी यांच्यासारख्या अनुभवी नेता विधान परिषदेत जावा अशी शरद पवारांची भूमिका असल्याचं कळतं। आमदार रोहित पवार यांनी तरुणांना पालकांवर जबाबदारी न टाकता मिळेल ते काम करा असं आवाहन केलंय। आज खासगी क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात, त्याचा फायदा तरुणांनी घ्यावा। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गुरुवारी कोकणातील चक्रीवादळानं झालेल्या नुकसानग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यावर होते। दरम्यान ते म्हणाले की शरद पवार जे म्हणाले ते मी ऐकलंय। शरद पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत, त्यामुळे त्यांच्या बोलण्याचं मला वाईट वाटत नाही। चीन धमक्या देऊन त्यांच्या वस्तू घेण्यास भाग पाडून ऑस्ट्रेलियाच्या व्यापारात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे आता चीनच्या धमक्यांना घाबरत नाही असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी गुरुवारी म्हटलंय। मुंबईमध्ये गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन, विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचं स्थानिक पोलीस आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकांमध्ये स्पष्ट करण्यात आलं। पुण्यातील विमानतळ परिसरातील एका खोलीमध्ये 87 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या। दरम्यान या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली। सहाय्यक निरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला नाशिकमध्ये मांडूळ तस्करी प्रकरणात पकडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मांडूळ विक्री करण्यासाठी गेल्यानंतर वनविभागानं केलेल्या कारवाईत या दोघांना अटक करण्यात आली। यंदाचा पावसाळा आणि संभाव्य पूर परिस्थिती पाहता कोल्हापूर मनपाच्या अग्निशमन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापनाकरिता उपलब्ध असलेल्या सर्व साधन सामग्रीची पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली। सज्ज आहातच, पण आता दक्ष रहा असा संदेश यावेळी आयुक्तांनी दिला। देशात आतापर्यंत 2,86,579 कोरोना बाधित असून 1,37,448 ऍक्टिव्ह केसेस तर 8,102 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। राज्यात आतापर्यंत 94,041 कोरोना बाधित असून 46,086 ऍक्टिव्ह केसेस तर 3,438 रुग्णांचा मृत्यू झाला। नागपूरच्या राजकीय आणि सांस्कृतिक आणि साहित्य विश्वाला हादरा देणाऱ्या 2 घटना आज घडल्या। ज्येष्ठ पत्रकार विदर्भ साहित्य संघ मराठी साहित्य महामंडळाचे अग्रणी वामन तेलंग यांचं हृदयविकारानं निधन झालं। दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार म्हाडाचे सभापती सुनील शिंदे यांचे आज काटोल येथे निधन झाले। सोनू बाबा म्हणून त्यांची ओळख होती। संत्रा उत्पादकांसाठी त्यांनी सातत्यानं लढा दिला होता। राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे ते निकटवर्ती होते। अन्य घटनेत कचारी सावंगा येथील राजेश मारोती युवानाथे वय 10 आणि यश दिलीप वाघाडे वय 10 या 2 बालकांचा पंचधार जाम प्रकल्पात बुडून मृत्यू झाला। भंडारा जिल्ह्यातील मंडणगाव येथील ज्योती पंचबुद्धे या महिलेनं नांगरणीसाठी पैसे नसल्यानं हताश न होता हातात नांगर धरून सगळं शेत नांगरलं। धाडसाबद्दल परिसरात तिचं कौतुक होत आहे। गोंदिया तालुक्यातील तेढवा गाव शिवारातील वाघ नदी पात्रातून अवैधरित्या रेती उत्खननाच्या विरोधात कारवाईसाठी गेलेल्या नायब तहसीलदाराच्या भरारी पथकावर रेती तस्करांनी हल्ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड केली। जिल्ह्यात सर्रासपणे रेतीची तस्करी होत असून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय। अन्य वृत्तात गोंदिया जिल्हा दुसऱ्यांदा कोरोनामुक्त झाला असून यापूर्वी 10 एप्रिलला दाखल झालेला एकमेव बाधित रुग्ण आज बरा होऊन घरी परतला। चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील वैनगंगा नदी घाटावरून दिवसाढवळ्या अवैधरित्या रेतीची चोरी सुरू आहे। महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा महसूल बुडत असून रेती माफिया मात्र गब्बर होत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात सर्वच रेती घाटावर असं चित्र बघावयास मिळतं। वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात वादळी पावसानं हैदोस घालत मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। यात शेतकरी शरद सातपुते यांच्या पडेगाव शिवारात असलेली पपईची बाग उद्ध्वस्त झाली। शेतात असलेल्या पोल्ट्री फार्म मधील 2,000 कोंबड्या वादळात मृत्युमुखी पडल्या। विधवा निराधार महिला विद्यार्थिनी आणि बालकांसाठी आधार ठरणाऱ्या विविध योजनांवर खर्च न करता गडचिरोली जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाला तब्बल 6 कोटी रुपयांचा निधी शासनाकडे जमा करावा लागला। यासाठी जबाबदार असलेले जिल्हा परिषदेचे महिला आणि बालविकास अधिकारी अतुल भंडागे यांना निलंबित करण्याची मागणी आमदार डॉक्टर देवराज होळी यांनी केली आहे।
कोरोनाच्या सावटात आधीच हतबल झालेल्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. सलग सुरू असलेल्या वादळानं शेतशिवारातील तसंच गावातील संपत्तीचं मोठं नुकसान झालं. अकोल्यात अनलॉक एक सुरू झाल्यानंतर समविषम निकषाप्रमाणे दुकानं सुरू झाली. शहरातील नेकलेस रोडवर दुकानांसमोर वाहनं उभी करण्यात येत असल्यानं व्यापार आणि वाहतूक कोंडी होती आहे. त्यामुळं वाहने देखील समविषम ठेवण्याची मागणी समोर आली आहे. यवतमाळ जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करीत असल्यानं कोरोना संसर्ग नियंत्रणामध्ये असून आता केवळ 35 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. जनजीवन बऱ्यापैकी सुरळीत झाल्यानं शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील नागरिक सुरक्षात्मक उपायांकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे पुढील काळात ग्रामीण भागासह शहरातही संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. याबाबत प्रशासनानं कठोर भूमिका घेण्याची तज्ज्ञांची अपेक्षा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील बेसॉल्ट खडकापासून बनलेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराचा रंग गुलाबी झाल्यामुळे सरोवरातील पाण्याचे नमुने नागपूर येथील नीरी संशोधन केंद्राला पाठवले आहेत. दरम्यान हॉलोबॅक्टेरिया आणि एक पेशीय वनस्पती डुनालिया सालिनमुळे कॅरोटीनॉइड नावाच्या रंगद्रव्याच्या स्त्रावामुळे पाण्याचा रंग गुलाबी झाला असावा असं शास्त्रज्ञांचं मत आहे. तरी अल्कधर्मी पाण्यात आम्ल गुणपदार्थ आल्यानं सरोवराचं पाणी गुलाबी झाल्याचं मत लोणार सरोवर अभ्यासक प्राध्यापक सुधाकर बुगदाने यांनी व्यक्त केलंय. अन्य वृत्तात पान खाए सैया हमारो या गाजलेल्या हिंदी चित्रपट गाण्याच्या चालीवर छोडो थुकने की आदत तुम्हारी हे गाणं बनवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं तयार केलेली थुकना मना आहे ही संदेशपर चित्रफीत सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होती आहे. पावसाच्या बातमीत देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली धूळ पेरणी साधल्या गेल्याचं दिसून येतं. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजपर्यंत एकूण पडलेला पाऊस समाधानकारक आहे. वाशिम जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून सकाळपासूनच अनेक शेतकरी शेतात पेरणी करताना दिसून आले. नांदेड शहरातील सिडको परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. सदर रुग्णाच्या घरासमोरच बँक असून ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असूनही प्रशासनानं कोणतीही खबरदारी घेतल्याचं दिसून येत नाही. अन्य वृत्तात जिल्ह्यात बुधवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी साचलं होतं. दरम्यान आज दिवसभर ढगाळलेलं वातावरण कायम होतं. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील जलेश्वर नदीच्या पुलाचं काम चालू असताना नदीला आलेल्या पुरामुळे वळण रस्त्यावर बोगदा निर्माण झाला. रस्त्यावरच नाला तयार झाल्यामुळे धोंडा सुकळी डोंगरकडा वारंगा कानुसा पारडी गावाचा संपर्क तुटला. अन्य वृत्तात रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील सर्वच कृषी केंद्रांवर बी बियाणं खत खरेदी आणि बुकिंगसाठी शेतकऱ्यांनी दुकानांवर गर्दी केली होती. मृगाच्या पहिल्याच पावसानं परभणीकरांची दाणादाण उडाली. परभणी आगारात बहुतांश जुन्या बसगाड्या धावतात त्यामुळे पावसात बंद पडलेल्या एका एसटी बसला धक्का देण्याची वेळ प्रवाशांवर आली. अन्य वृत्तात संपूर्ण जिल्ह्याला पावसानं झोडपलं. परभणी ते गंगाखेड महामार्ग बंद झाला. परभणी शहर झरी बुद्रुक पाथरी मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पूर्व मोसमी पावसानंतर आज अनेक भागात रिमझिम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. अन्य वृत्तात अनलॉक एक मध्ये सरकारनं उद्योग आणि व्यवसायावर निर्बंध हटवल्यामुळे जिल्ह्यातील 950 पैकी तब्बल 600 उद्योगांची चाकं फिरू लागली आहेत. 350 उद्योग अजूनही बंदच आहेत. या उद्योगांना कच्चा माल आणि मार्केटिंगची मोठी समस्या भेडसावती आहे. एका दुःखद घटनेत विजेचा शॉक लागून कपिल आणि परमेश्वर संजू दहीकमळे या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. औरंगाबादेत नुकतेच मालमत्तेचा वाद आणि कौटुंबिक कलहातून बहीण भावाची गळा चिरून हत्या करणाऱ्या सतीश काळूराम खंदाडे वय 20 अर्जुन देवचंद राजपूत वय 25 या दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी गजाआड केलं. जळगाव जिल्ह्याला कोरोनापासून वाचवायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची तातडीनं बदली करून त्यांच्या जागी कार्यक्षम जिल्हाधिकारी देण्याची मागणी NSUIचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. अन्य वृत्तात कोरोना रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात घोषणाबाजी प्रशासनाचा निषेध केल्याच्या प्रकरणात आमदार राजू मामा भोळे महापौर भारती सोनवणे नगरसेवक कैलास सोनवणे भगत बालाणी डॉक्टर राधेश्याम चौधरी यांच्यासह 22 जणांविरुद्ध जमावबंदी आणि साथरोग नियंत्रण कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांची गाडी वडाळी भोई गावाजवळ 150 फूट दरीत गाडी कोसळल्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला. 2 दिवस सुट्टी काढून हे घरी जात होते. धुळे शहरातील सुभाषनगर भागातील डॉक्टर दिलीप पाटील यांच्या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णानं उपचार घेतल्याचं सिद्ध होताच महापालिका प्रशासनानं या रुग्णालयाला सील ठोकलं. अन्य घटनेत साक्री तालुक्यातील टिटाणे येथील चौघांनी पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून ठाणे येथील तरुणाला 2,71,000 रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटानं ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय की जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका सरपंचाची गोळ्या घालून हत्या केली. दोषींना शिक्षा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून अत्याचार करणाऱ्याचा निषेध करते.
सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये तिला एका मुलाखतीत भारतात सार्वजनिक ठिकाणी किस करण्यावर काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर ऐश्वर्यानं बिनधास्तपणे उत्तर देत अनेकांची मनं जिंकली होती. भारताची वेटलिफ्टर के संजीता चानूवरील उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी करण्यात आलेले आरोप अखेर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघानं मागे घेतलेत. आता चानूनं IWF कडे नुकसान भरपाईची आणि दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख असणाऱ्या राहुल द्रविडनं जगातील सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या MS धोनीच्या खास शैलीचं कौतुक करत म्हटलंय की धोनीच्या फलंदाजीमध्ये आधीसारखी जादू राहिली नाही. आता हवामान वृत्त. पुणे हवामान खात्याच्या अहवालानुसार विदर्भात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोवा आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला. आजचे देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन इथे संपले. तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत रहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणण्याचा आपला अधिकार आहे. त्यासाठी देशोन्नती इव्हिनिंग बुलेटिन लाईक आणि